तर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संचलित कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून एमटेकचं शिक्षण घेत असलेला वेंगुर्लेचा सुपुत्र अद्वैत प्रकाश बोवलेकर यांनी कमी किमतीत स्वयंचलित सिंचन यंत्राची निर्मिती केली आहे. त्याच्या संशोधनाला G24 कृषी क्षेत्रातील यंग इनोव्हेटर अवॉर्ड देखील जाहीर करण्यात आला आहे. अद्वैत बोवलेकर याने कमी किमतीमध्ये स्वयंचलित यंत्रणा तयार केली आहे. भारतातील उपलब्ध स्वयंचलित यंत्रणा सुमारे 15 ते 20 लाख रुपये एवढ्या किमतीत उपलब्ध आहेत. तसेच या यंत्रणेतून पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही. मात्र ही यंत्रणा 15,000 इतक्या अत्यल्प किमतीमध्ये तयार होऊ शकत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी आहे. यामध्ये जमिनीमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर आपणच मोटार व हॉल चालू होतो. तसेच योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यावर हॉल व मोटार आपणच बंद होते. यामुळे जमीन नेहमी सुपीक राहते. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते व उत्पन्न वाढते. या यंत्राला 4 हॉल जोडता येतात. जमिनीमधील पाण्याचे प्रमाण सतत LCD स्क्रीनवर दिसते. विशेष म्हणजे यासाठी कोणताही मजूर लागत नाही. या नवीन संशोधनामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा शेतीमध्ये फायदा होणार आहे. या संशोधनाबद्दल अद्वैत बोवलेकर याला महाविद्यालयाने शिक्षक सुनील पाटील, नितीन पालटे, डॉक्टर उत्तम कदम, डॉक्टर महानंद माने, डॉक्टर सचिन नंदगुडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यंत्रात जमिनीमधील पाण्याचे प्रमाण कमी झाले की वॉल व मोटर आपणच चालू होतात. तसंच आपली जमीन वाफता स्थितीला आली की वॉल आणि मोटर आपणच बंद होतात. त्यासाठी आपल्याला कोणताही मजूर लागत नाही. त्यामुळे शेतकरी ही स्वयंचलित सिंचन यंत्रणा कमी किमतीत म्हणजे 15,000 रुपयात सहजरित्या परवडेल अशी वापरू शकतो. तसंच ज्यावेळी मी हा सेन्सर कोरड्या मातीतून वाफता स्थितीला आलेल्या मातीत ठेवेल त्यावेळी ही वॉल व मोटर आपणच बंद होईल. ह्या यंत्रणेचं वर्किंग सांगतो. प्रायोगिक तत्वावर मी इथे 2 कुंड्या ठेवल्या आहेत. आपण बघाल ह्या कुंडीमध्ये वाफता स्थितीला आलेली माती घेतली आहे. तसंच ह्या कुंडीमध्ये कोरडी माती आहे, म्हणजेच ह्या मातीत झाड जगू शकत नाही. ही स्वयंचलित सिंचन यंत्रणा आहे. आपण बघू शकता की ह्या LCD स्क्रीनवर नेहमी जमिनीमधील पाण्याचे प्रमाण दिसते. तसंच खाली ही बटन्स आहेत, ह्याद्वारे आपण सेटिंग्स करू शकतो. ही मोटरची पिन आहे, ह्याद्वारे आपण मोटर कनेक्ट करू शकतो. तसंच ही सोलेनॉइड वॉल म्हणजेच जो इलेक्ट्रिकली ऑपरेटेड वॉल आहे त्यासाठी ही पिन आहे आणि ही सर्किटला पॉवर देण्यासाठी पिन आहे. ही पाण्याची टाकी ठेवली आहे. त्यानंतर या पाण्याच्या टाकीतून पाणी घेतलं जातं. ही मोटर आहे. मोटरमधनं पाणी ह्या फिल्टरमध्ये येतं. हा स्क्रीन फिल्टर आहे. स्क्रीन फिल्टरच्या नंतर पाणी हा सोलेनॉइड वॉलमध्ये येतं. हा सोलेनॉइड वॉल इलेक्ट्रिकली ऑपरेटेड वॉल आहे. ज्यावेळी कंट्रोलर ह्याला सिग्नल पाठवेल वॉल बंद करायला, त्यावेळी हा बंद होईल. तसंच ज्यावेळी कंट्रोलर ह्याला चालू करायला सिग्नल पाठवेल त्यावेळी वॉल आपणच चालू होतो. आता प्रायोगिक तत्वावर मी ही मोटर चालू करून दाखवतो. जर आपण शेतामध्ये हे सेन्सर ठेवले तर साधारण हे चालू मोटर चालू व्हायला साधारण 1-24 तास लागतील. त्यामुळे मी ह्या कुंडीमध्ये वाफता स्थितीला आलेली माती ठेवली आहे. ज्यावेळी मी हा सेन्सर ह्यामधला काढून कोरड्या मातीमध्ये ठेवेन त्यावेळी वॉल व मोटर आपणच चालू होईल. अद्वैत हा वेंगुर्ले येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी असून ॲडव्होकेट प्रकाश बोवलेकर व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कर्मचारी सौ प्रतीक्षा बोवलेकर यांचा मुलगा होय. G24 वाहिनीने या वर्षापासून अभियांत्रिकी, शेती, गणित, तंत्रज्ञ या क्षेत्रातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनासाठी यंग इनोव्हेटर अवॉर्ड ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 6,500 कॉलेजमधील सुमारे 10,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रोख 10,000 मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असा यंग इनोव्हेटर अवॉर्ड 2016 अद्वैत बोवलेकर याला सन्मानित करण्यात येणार आहे. या संशोधनाबद्दल त्याचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. कोकण लाईव्हसाठी सुरेश कौलगेकर, वेंगुर्ले.